श्री विठ्ठल रुक्मिणी यात्रा दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशी या दिवशी भरते. यावर्षी दिनांक 17 जुलै 2024 रोजी पहाटे 2:30 दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न होणार आहे. तरी 6 ते 21 जुलै 2024 ही यात्रा कालावधी असून या कालावधीत 10 ते 12 लाख वारकरी पंढरपूर या ठिकाणी येतात. तरी जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी आषाढी वारी यशस्वी होण्यासाठी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आषाढी वारी 2024 अनुषंगानं पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर मोनिका सिंह ठाकूर, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे मुख्य अधिकारी राजेंद्र शेळके, माळशिरस उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, महावितरणाचे अधीक्षक अभियंता श्री पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांसह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद, आज 24 तास, माढा. आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.